दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। व्यवसायात काळानुसार बदल हे धोरण डोळ्यासमोर ठेवून बेकरी व्यवसायात गेल्या 50 वर्षापासून अग्रेसर असलेल्या मानकर कुटुंबियांनी तपोवन रोड अनुसया नगर येथे दुसऱ्या शाखेचा शुभारंभ केला। ललित सुरेश मानकर यांनी बेकरीची दुसरी शाखा सुरू केली। 8 डिसेंबर रोजी सायंकाळी शुभारंभाचा कार्यक्रम झाला। सकाळी सत्यनारायण पूजन होऊन सायंकाळी प्रताप दादा मानकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। 1969 मध्ये जुन्या नाशिकातही बेकरी सुरू झाली। या बेकरीत चॉकलेट्स, नानखटाई, ब्रेड, बनपाव, खारी, टोस्ट, पॅटीस, बिस्किटे, डिझाईन केलेले केक, आईस केक, आईस्क्रीम, बालगोपाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना पसंत पडणारे खाद्यपदार्थ येथे असून नाशिककरांनी एकदा तरी भेट द्यावी असे आवाहन ललित मानकर यांनी केले। आमचे मोठे ज्येष्ठ बंधू सुरेश प्रताप मानकर यांचे जे कनिष्ठ मुलगा आहे त्याचं नाव आहे ललित सुरेश मानकर यांनी आज आम्हाला एक आनंदाचा दिवस आम्हाला दाखवलेला आहे। आमच्या मोठ्या बंधूचा जे काही स्वप्न होतं त्या स्वप्नाचा त्यांनी साकार आज केलेला आहे, त्याच्यामुळे आज आम्हाला इतका आनंद होतो आहे। याचं दुःख बी तेवढंच होतं आहे, त्याप्रमाणे आनंदही जास्त होत आहे। तर ह्या वर्कशॉपला जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा, कारण ही आमची जवळजवळ 1969 पासून आम्ही ह्या व्यवसायात आहोत। माझे बालपण ह्याच व्यवसायात गेलं आणि लहानचा मोठा होईपर्यंत आम्ही ते बेकरीमध्ये काम केलं। आता कार्य जरी वेगळं असलं तरी पण अजूनही नाळ जी आहे बेकरीची ती आजही आमची अजूनही कमी झालेली नाही। तर मी पुन्हा सर्व नाशिककरांना विनंती करेन की ह्या श्री दत्त बेकरीची जी चव आहे या चवीबद्दल अनेकांनी चाखळलेली आहे आणि अनेकांनी तिचा अनुभव घेतला आहे, स्वाद घेतलेला आहे। अशा ह्या चविष्ट अशा पदार्थांचा आपण सर्वांनी भरपूर असा आनंद घ्यावा हेच आपल्या सर्वांना मी विनंती करतो। जय जय गुरुदेव। श्री दत्त बेकरी आमचा पहिल्यापासूनचा व्यवसाय, आमच्या वडिलांपासूनचा, गेली 50 वर्षांपासून आमची बेकरी व्यवसायामध्ये प्रगती चालतेच आहे। पहिली आमची शाखा जुने नाशिक येथे आज चालू असून तिथं आमचं पाव, खारी, टोस्ट, बिस्किट असे सर्वच प्रकारचे बेकरी उत्पादन आपण बनवतच असतो। आता जशा नवीन युगामध्ये केक वगैरे जसे फॅन्सी आयटम सगळे आहेत बेकरी प्रोडक्ट्स, तर त्यामध्येसुद्धा आता आपण नव्याने सुरुवात केलेली आहे। आपली दुसरी शाखा द्वारका तपोवन रोड अनुसया नगर येथे आपण चालू करतो आहे। या ठिकाणी तुम्हाला सर्वच बेकरी उत्पादके सर्वच्या सर्व ह्या ठिकाणी एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व उपलब्ध करून आपण दिलेले आहेत। इथं केक, मफिन्स, जे म्हणजे जे आहे नाही बेकरीशी रिलेटेड ते सर्वच पदार्थ तुम्हाला या एकाच ठिकाणी मिळून जातील। तसेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या आनंदामध्ये भर घालण्यासाठी जे केक असता लग्नासाठी म्हणा, वाढदिवसासाठी म्हणा किंवा ॲनिव्हर्सरी वगैरे जे काही जे आपण गोष्टीसाठी लागत असतील त्या सर्व आम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या पसंतीनुसार आम्ही तयार करून देत असतो। तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्यावी। आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 99 220 10 555। नमस्कार, आपल्या सर्वांचं मी श्री दत्त बेकरीमध्ये हार्दिक स्वागत करते। आम्ही तुमच्या सेवेत 1970 पासून आहोत आणि आज मला सांगायला आनंद होतो आहे की आम्ही पुन्हा एकदा दुसरी शाखा शंकर गार्डन इथे दुसरी शाखा आम्ही सुरू केलेली आहे। या क्षेत्रात आम्ही जसं म्हटली मी 1969 पासून आहोत, आम्ही अनेक सेवा तुम्हाला पुरवल्या, जसं की आपल्या ह्या बेकरीमध्ये ही जी दुसरी शाखा चालू केली त्यामध्ये घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजेच काय, तर लहान मुलापासून ते अबालवृद्धांपर्यंत आम्ही सगळ्या व्यवस्था तुमच्यासाठी केल्या, जसं की लहान मुलांना आवडणारे चॉकलेट ते म्हाताऱ्या माणसांना आवडणाऱ्या अगदी साजूक तुपातल्या बिस्किटापर्यंत आम्ही सगळे पदार्थ ह्या बेकरीत ठेवलेले आहोत। तसंच आपल्या प्रत्येक कार्यक्रमात, आपल्या प्रत्येक आनंदात आपण एक केक जो प्रत्येक कार्यक्रमासाठी आणतो तो एक प्रत्येक केक आम्ही ह्या बेकरीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तसेच तुम्हाला जी एखादी आवडतीचा केक असेल तोही आम्ही बनवतो, तुम्ही ऑर्डर दिलं तर तेही आम्ही स्वीकारतो।
आणि तुमच्या सेवेत तुमच्या आनंदात आम्हाला सहभागी व्हायला अत्यंत आवडेल. तुम्ही आमच्या बेकरीला तुमच्या आनंदाच्या क्षणी नक्की भेट द्या. धन्यवाद. बेकरी ही दुसरी शाखा आमचे मोठे बंधू ललित मानकर यांची आहे आणि त्यांचा नंबर मी तुम्हाला देते. तुम्हाला केकची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवर नक्की देऊ शकता. 9922010555. तरी एकदा अवश्य भेट द्या. मी सौ मनीषा रमेश मानकर. मी मानकरांच्या घरातली 2 नंबरची सून आहे. माझ्या सासऱ्यांच्या मदतीने माझ्या मोठ्या दिरांनी बेकरीची स्थापना केली 1970 साली. 70 सुरुवात केली. 70 बेकरी पूर्ण करून आम्ही बेकरीची सुरुवात जुन्या नाशकापासून केलेली आहे. लहान मुलांपासून तर आबालवृद्धांपर्यंत बेकरीचे सगळे आयटम आपण त्यात ठेवतो. त्यानंतर ज्यांना आत्ता खाता येत नाही काही, यांच्यासाठी आपण मैद्याचे आयटम न तयार करता, मैद्याच्या वस्तू न तयार करता आपण आता गव्हाच्या पिठापासून जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करू. आज आमची शाखा टाकळी रोडला जयशंकर मंगल जुने जयशंकर मंगल कार्यालयाच्या समोर श्री दत्त बेकरी या नावाने सुरू झालेली आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी अवश्य येऊन सगळ्या गोष्टी एकदा खरेदी कराव्या, त्या गोष्टींची सगळ्यांनी एकदा चव चाखावी ही सगळ्यांना नम्र विनंती. नमस्कार, मी रोहित मोरे. आमचे मित्र ललित मानकर यांनी आज श्री दत्त बेकरीची शाखा नंबर 2 इथे उद्घाटन केलेलं आहे. तर आपण म्हणजे सांगू शकतो मी तुम्हाला का त्यांच्या आजपर्यंत ह्या क्षेत्रामध्ये त्यांना कमीत कमी 50-55 वर्ष झालेले बेकरीच्या ह्याच्यामध्ये. तर त्यांच्याकडे आपण जे बघितलं तर केक्स परत खारी वगैरे बिस्किट हे सगळ्या गोष्टी आहेत. तर शुद्ध आणि सात्विक गोष्टींमध्ये तेला तेल झालं, तूप झालं, हे सगळं शुद्ध आणि सात्विकतेने बनवलं जातं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही, काही नाही. तर यांच्या ह्या सर्व पदार्थांना लहान मुलांपासून ताबडतोबपर्यंत सर्वांना अशी भुरळ पडते या गोष्टींची. तर आपण एकदा सर्वांनी अवश्य या शाखेला भेट द्यावी. शाखेचा पत्ता आहे अनुसया नगर टाकळी रोड द्वारका नाशिक. या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी गजानन शेलार, नंदन भास्करे, नाना शिलेदार यांच्यासह ललित सुरेश मानकर, अमोल सुरेश मानकर, अलका सुरेश मानकर, विशाखा ललित मानकर यांच्यासह मानकर कुटुंबियांचा मित्र परिवार शुभचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अनिल केदारे, दक्ष न्यूज, नाशिक.